नमस्कार मैत्रिणींनो, न्यू सविता लेटेस्ट फॅशन मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत की रेडीमेड ड्रेसला कमी कशा पद्धतीने करून घ्यायचं हे बघून घेणार आहोत। कारण की दिवाळीमुळे आपण शक्यतो रेडीमेड ड्रेस आणत असतो, छोट्या मुलींना किंवा मुलांना पूर्ण रेडीमेड ड्रेस आणतो। तर ते परफेक्ट मापात जर नसलं तर कमी कशा पद्धतीने करून घ्यायचं हे आपण बघून घेणार आहोत। तर ही पॅन्ट आहे, रेडीमेड पॅन्ट आहे। तर ही हाईटला ज्या मुलीची पॅन्ट आहे ती मुलगी हाईटला जास्त आहे आणि साईजला कमी आहे। तर हीच कमरेत आपल्याला कमी करून घ्यायची आहे। तर ही कमी कशा पद्धतीने करून घ्यायची हे आपण बघून घेणार आहोत। ही मार्किंग करून घेतलेली आहे, आपल्याला ही पॅन्ट कमी करून घ्यायची आहे। एवढी ही पॅन्ट मोठी होती, तर याच पॅन्टला आपण कमी जर करून घेतलं तर ही व्यवस्थित दिसत नाही आणि या पॅन्टची फिनिशिंगही खराब होते। तर त्याच पॅन्टला आपण कमी कशा पद्धतीने करून घेता येईल हे बघून घेणार आहोत। कारण की या पॅन्टला आपण एका साईडने इलॅस्टिक आहे आणि एका साईडने हुकची पट्टी लावलेली आहे। तर याच पट्टीला इलॅस्टिक लावून घेणार आहोत। तर तेच इलॅस्टिक कशा पद्धतीने लावून घ्यायचं हेच आपण बघून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की रेडीमेड पॅन्टला किंवा मग टॉपला कमी कशा पद्धतीने करता येईल आणि आणखी आपण त्या पॅन्टची किंवा टॉपची फिनिशिंग खराब होऊ नये म्हणून कशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न करता येईल हे बघून घ्यायचं आहे। कारण की आपण रेडीमेड ड्रेस आणायला गेलो तर खूप महाग असतात। आता हाच ड्रेस घेतला तो 1800 ड्रेस आहे, पण साईजला मोठा आहे त्यामुळे आपल्याला याची फिनिशिंग खराब करायची नाहीये। तर तीच ड्रेसला एकदम आणखी चांगली फिनिशिंग कशा पद्धतीने आणता येईल याचा प्रयत्न करायचा। आपण या पॅन्टला कमरेच्या साईडनी कमी करून घ्यायचं आहे। तर ज्या साईडला आपण कॅनवरची पट्टी जोडलेली आहे तेवढ्या ही साईडला इलॅस्टिक जोडून घ्यायचं आहे। तर आपण या पूर्ण साईजला या मापाचं इलॅस्टिक जोडून घ्यायचं आहे। तर ते इलॅस्टिक कशा पद्धतीने जोडून घ्यायचं ते बघून घेऊया। सुरुवातीला आपण इलॅस्टिकच्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून पॅक करून घ्यायचं आणि इलॅस्टिक जोडताना आतल्या साईडने इलॅस्टिक जोडून घेणार आहोत। ही पॅन्ट उलटी आहे, तर आपण आतल्या साईडने इलॅस्टिक जोडून घ्यायचं आहे आणि ही बाहेरची साईड आहे। आपण एका साईडने इलॅस्टिक पॅक करून घेतला आहे। तर आपण पूर्ण हे इलॅस्टिक अशा पद्धतीने ताणून या आपण दुसऱ्या साईडने इलॅस्टिक जोडलेला आहे तिथपर्यंत हे इलॅस्टिक जोडून घ्यायचं आहे, पूर्ण ताणून घ्यायचं। त्यामुळे आपण आता जोडून घेताना जी शिलाई मारून घेणार आहोत ती शिलाई एकदम अशा पद्धतीने ताणून घ्यायचं आणि नंतर शिलाई मारून घ्यायची, व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची। पूर्ण इलॅस्टिक हे ओढून घ्यायचं आणि नंतर शिलाई मारायची। आपण ओढून घेतल्यामुळे हे इलॅस्टिक अशा पद्धतीने ताणलं जातं। जर आपण तशी शिलाई मारून घेतली तर ते इलॅस्टिक ताणलं जात नाही, त्यामुळे पूर्ण शिलाई मारतानाच ओढून शिलाई मारून घ्यायची।
शिलाई मारून झालेली आहे, पूर्ण इलास्टिक जोडून झालेला आहे। हे आपण पॅन्टला इलास्टिक जोडून घेतलेला आहे। जर आपल्याला कमरेत जर पॅन्ट सैल झाली तर आपण शिलाई मारून फोल्ड करून घेतो, तर फोल्ड न करता इलास्टिक जोडून घ्यायचं। जर फोल्ड करून घेतली तर आपली पॅन्टची ही फिनिशिंग बिघडून जाते, त्यामुळे आपण इलास्टिक लावून घेतलेला आहे। अशा पद्धतीने इलास्टिक जोडून घेतलं। जेवढी आपल्याला कमरेची साईज पाहिजे तेवढ्याच मापात ही पॅन्ट झालेली आहे। तर तुम्हाला या पॅन्टला आपण इलास्टिक जोडलेलं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।